नमस्कार, एनआरटी न्यूज मध्ये तुमचं स्वागत। दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा घेऊया टॉप 10 च्या माध्यमातून। शिवसैनिकालाही पंतप्रधान बनवणार, उद्धव ठाकरेंनी वर्धापन दिनी केला निर्धार। रोजगार निर्मितीसाठी देणार 50,000 कोटी, 6 राज्यांना होणार फायदा, नरेंद्र मोदींची नवी घोषणा। बीए बीएससी आणि बीकॉमच्या परीक्षा होणार नाही, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा। मित्रांनीच केला मित्राचा दगडाने ठेचून खून, अवघ्या काही तासातच सर्व आरोपींना बेड्या, पिंपरी चिंचवड मधील धक्कादायक घटना। 3 दिवसानंतर चीनने केली 10 भारतीय जवानांची सुटका, या 2 मेजर्सचाही होता समावेश। 8 राज्यांमधील राज्यसभेच्या 19 जागांसाठी आज मतदान, भाजप व काँग्रेस मधील अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठापणाला। शिवसेनेने सत्तेच्या हव्यासा पोटी भाजपला धोका दिला, राजनाथ सिंग यांचा शिवसेनेवरती आरोप। गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाला 36 लाख रुपये आणि नोकरी, बिहार राज्य सरकारचा मोठा निर्णय। अल्पवयीन गर्भवती मुलीला 50,000 विकण्याचा प्रयत्न, पालकांविरोधात गुन्हा दाखल, गुजरात मधील वडोदरा जिल्ह्यातील धक्कादायक घटना। दुचाकी अपघातात आई बाबा मामाचा मृत्यू, सुदैवाने 6 महिन्याचा चिमुकला बचावला, घाट रस्त्यावर वेगाने धावत असलेल्या दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने घडला भीषण अपघात। या बुलेटिन मध्ये इथेच थांबूया। धन्यवाद।